एकूणच महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण तापलंय. सर्वच राजकीय पक्षांचे जाहीरनामे, व्हिजन डॉक्युमेंट्स, ब्लूप्रिंट प्रकाशित झाल्यात, पण त्यावर चर्चा होण्याऐवजी भलतेच मुद्दे प्रचार सभातून गाजतायत. बघूयात खास रिपोर्ट. विधानसभा निवडणूक प्रचारात महाराष्ट्राशी संबंधित प्रश्नांवर व्यापक मंथन होईल अशी अपेक्षा होती, पण त्यावर पोटतिडकीनं चर्चा करण्याची कुणाही राजकीय पक्षाची इच्छाशक्ती दिसत नाहीये. विकासाऐवजी भावनिक मुद्द्यांनाच हात घातला जातोय. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं कारस्थान हा असाच एक मुद्दा. अहमदाबाद विरुद्ध मुंबई, मुंबईतलं आरबीआयचं सेंटर पळवलं, मुंबईला खच्चीकरण केल्याशिवाय अहमदाबादचं महत्व वाढणार नाही हे डोक्यात घेतले त्यांनी. कुछ लोग ये झूठ फैला रहे हैं, अब मुंबई को अलग कर दिया जाएगा, मुंबई को ले जाएगा. ये झूठ बोलने वालों को मैं कहना चाहता हूं, मुंबई के बिना महाराष्ट्र अधूरा है. मुंबई से कोई न कुछ छीन सकता है, नहीं महाराष्ट्र से कोई मुंबई छीन सकता है. केवळ मुंबईच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा मुद्दाही वादग्रस्त ठरलाय. भाजपची स्वतंत्र विदर्भाची भूमिका सर्वश्रुत आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही असं वक्तव्य केल्यानं सर्वांनाच धक्का बसला. त्यावरून आता राजकारण सुरू झालंय. केंद्रीय मंत्रिमंडळ इकडे उतरले, जणू काय अफजल खानाची फौज उतरले महाराष्ट्र जिंकायला. विकासाचं स्वप्न जरूर दाखवते, पण त्या विकासाच्या स्वप्ना आड महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचं कारस्थान आहे. देश में कोई ऐसा पैदा हुआ है जो छत्रपती शिवाजी महाराज की भूमि के टुकड़े कर पाए. नवीन छोट्या राज्य निर्माण करण्याचं तुमच्या पक्षाचं धोरण आहे, बरोबर आहे. आम्ही तुमच्या या वाक्यावर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही आज जी काही कॉन्ट्रोवर्सी झाली आहे म्हणून तुम्ही आज एक उत्तर देतात, पण तुमच्या पक्षाच्या अजेंड्यावरती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावरती विदर्भ स्वतंत्र करण्याची मागणी आज नाही होते, पूर्वीपासून होतीच. मोदीजींनी असं सांगितलेलं नाही, मोदीजींनी हे सांगितलं आहे की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा जो प्रयत्न भाजप करेल वगैरे हे जे सांगण्यात येत आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. मुंबईला कोणीही महाराष्ट्रापासून टू शकत नाही, ते अखंडच राहील. आणि छोट्या राज्यांची आमची भूमिका मोदीजींनाही माहिती आहे, त्यांनी वेळोवेळी ती मांडलेली आहे, ती उचित वेळी भूमिका सगळ्यांसमोर येईल. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार कोण असा वादही या निवडणुकीत पाहायला मिळतोय. सर्वच पक्ष त्यावरून एकमेकांवर तुटून पडलेत. शिवजयंती सरकारी शिवजयंती सोडली तर शिवजयंती किती प्रमाणे किती तारखेला येते हे तरी तुम्हाला माहिती. छत्रपती शिवाजींचं नाव हे आम्ही घेतल्याबरोबर लोकांच्या पोटामध्ये का दुखतं? अरे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या रक्तामध्ये आहेत, जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्यांना आम्ही दैवत मानतो ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती आयुष्यामध्ये एखादी तरी शिवजयंती त्यांनी कधी साजरी केली? कुठे त्या संबंधीचं कधी नाव घेतलं? दोघ वेगळी सांगतात छत्रपतींच्या नावानं. महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असंही वादाचं स्वरूप प्रचाराला आलंय. पिछले 15 साल से महाराष्ट्र में जो कमी रह गई है वो सारी कमियां पूरी करके महाराष्ट्र को गुजरात से आगे ले जाना है. भाई तुम्ही एक भाषा इथे वरती डोकं काढतीये. आज मला सांगा बडोद्यामध्ये तिथे आज जवळपास किती मराठी लोक राहतात? काही लाख मराठी लोक राहतात, पण ते तिथे गुजरातशी मिळून मिसळून वागतात. मग तुम्हाला इथे वेगळी आयडेंटिटी कशासाठी पाहिजे? आघाडी सरकारचा भ्रष्टाचार, विशेषतः सिंचन घोटाळ्याचा मुद्दाही प्रचारात गाजतोय. राष्ट्रवादी नाही आहे, हे भ्रष्टाचारवादी आहे. अरे चले भाइयों बहनों, बहुत हो चुका. 60 साल तक जितना लूटा लूट लिया, अब मेरे नौजवानों तय करो, यह देश किसी को लूटने नहीं दिया जाएगा. पृथ्वीराज बनत होते, नाही 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 गुणे बाळे माझं असं नाही, अजिबात नाही. मी पाहिजे शिवपत्रिका काढतो,
आणि त्यावेळेला ती श्वेतपत्रिका नाही काढली, त्याने अजित पवारावरती पांघरून टाकलं पापावरती. तुम्ही स्वच्छ असाल, तुम्ही भ्रष्टाचार केला नसाल, पण तुम्हाला माहिती होतं याने भ्रष्टाचार केलेला आहे, तरी सुद्धा तुम्ही ती फाईल दडपून ठेवली. सातत्याने सांगतोय कि त्याबद्दल एसआयटी नेमली, माधवराव चितळेंनी अहवाल दिला, एक्शन टेकन रिपोर्ट सभागृहाला सादर केला, परंतु त्याच्यामध्ये कुठेही माझा संबंध आलेला नाहीये. परंतु चांगलं काम करत असताना कुठेही स्पेशल केस केली नाही, कुठेही खालच्या अधिकाऱ्यांनी केलेली शिफारस ओव्हररूल केलेली नाही. मी काल पण स्वच्छ होतो, आज पण स्वच्छ आहे, उद्या पण स्वच्छ राहणार आहे. हा असा सगळा सावळा गोंधळ सुरू. सत्तेवर आल्यास महाराष्ट्राचा विकास कसा घडवणार याचं दिशादर्शन नेत्यांनी करायला हवं. पण ती सगळी स्वप्न जाहीरनामे, व्हिजन डॉक्युमेंट आणि ब्लूप्रिंटच्या कागदपत्रांखाली सुरगळून गेले. त्याकडे पाहिला आमच्या लाडक्या नेत्यांना कधी फुरसत मिळणार. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.